बोंबीला त्याला भाजून त्याला थंड झाले आहेत, शिजवायचे असते शेण चांगला भाषा तो त्याच्यामुळे. मला जितकी माहिती आहे ते तुम्हाला मी सांगते. शेरूचा काय चिंता नसत, फक्त झोपला का झोपला. हा मध्ये मध्ये असतो ना पाग्या. सगळ्यात आधी दूध आहे ना गरम करत ठेवते. कालचं दूध आहे, काल ना चहा वगैरे आहे बनवलं नाही त्याच्यामुळे ना पडून राहिला, म्हणजे कोरा चहा केला. जास्त चहा वगैरे प्यायला कोणा तर आहे नाही ना. मला एवढा काळ पडले खाली. तर ही बघा आपली हळद. आता लोणचं करायचं होतं पण म्हटलं नको, लोणचं कोण खात नाही आमच्याकडे, त्याच्यामुळे सरळ म्हटलं हळदच करूया. तर चुलीवरती पाणी बघा गरम झालेलं आहे. आता ह्यात त्यांना सगळी हळद मी टाकते, म्हणजे आपल्याला ही ना उकडून घ्यायची हळद. हळद नाही शिजवायची असते, म्हणजे आता या पोळीना माहिती नाही ना, श्रद्धाला वगैरे माहित नाही, त्याच्यामुळे सांगते मी. शिजवून घ्यायची आणि मग थंड झाल्यावरती हे करायची, तुकडे करायचे आणि उन्हामध्ये सुकवायचे. मग ते सुकते खडखडीत झाली का मग वाटायची झाली हळद तयार. म्हणजे हळद ह्याच हळदीची असते ना. आता ही आपली घरची हळद ओरिजिनल. इथे भाजी करायला सुरुवात केली आहे, म्हणजे बोंबलाची भाजी आज करायची आणि हे बोंबील ना अगोदर भाजून घेणार आहेत. आज चुलीवरती घेतले करायला आणि भाजून झाल्यानंतर त्याचा जो कचरा वगैरे असतो ना, कचरा म्हणजे पंख वगैरे बघा असतात ना बोंबलाला, ते सगळे असे चोळून चोळून काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर आणि मग पाण्यामध्ये भिजत घालायची. आणि इथे सगळी तयारी, कांदा टोमॅटो ही उसरी आणि कोथिंबीर सगळं चिरून ठेवले आणि कांदा खोबऱ्याचं वाटण पण असतं ना ते पण बाहेर काढून ठेवले ते घरामध्ये. पटकन भाजीला फोडणीला घालायची कारण भोप्याचा डबा रेडी करायचा आहे. बोंबीला त्याला भाजून त्याला थंड झाले आहेत. आता हे असे चुरून घ्यायचे, असे चुरल्यावरती जे पंख वगैरे म्हणजे काय कचरा जो असतो ना चिपकलं तो सगळा निघून जातो. हा कचरा सगळा पाखडून काढून टाकायचा आणि मग पाण्यामध्ये भिजत घालायचे. असे भाजले नाही ना तर वास येतो बघ कोंबला का हिवस हिवस. हा त्याच्यामुळे भाजून घ्यायची, मग वास वर काय येत नाही ते.
त्यात बटाटा पण टाकणार आहे आणि हे बोंबील. आता हे जरा आपली फोडणी होईपर्यंत भिजत घालायचे, एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे. तापलाय खूप, कांदा टाकते हा फोडणीला. कांदा लाल झाला, तिखट टाकते. नंतर हा टोमॅटो, आपली उसळी वगैरे चांगलं असं परतून झालं आहे. कांदा टोमॅटो आणि कमी तेलामध्ये, तेल बघा तुम्हाला दिसते का जास्त. आम्ही ऑइल फ्री जेवतो, माझं जेवण कमी तेलात असतं. तर हे बोंबील मिक्स करून घेऊया. आता हे बघा, हे कांदा खोबरा आणि त्याचं वाटण त्याचा फ्रीजरमध्ये ठेवलेलं ना, त्याच्यामुळे जरा एक दोन मिनटं चांगलंसं परतून घ्यायचं, मग ते वितळून जाईल. मग थोडासा आता गरम मसाला टाकते, हळद. आता टाकायचं आपण पाणी. आता ही थोडीशी रशेवाली भाजी करणार, म्हणजे एकदम रशेवाली पण नाही आणि एकदम अशी घट्ट पण नाही, मीडियम ह्याच्यामध्ये भाजी नाही, खूप छान लागते. बटाटा शिजवेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची. आता ही थोडीशी कोथिंबीर. आता राहिले मीठ. आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं. जरा पुन्हा आता मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला हे शिजून घ्यायचे. आता शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. आणि हे बघा, भाजी ना आपली रेडी झाली आहे. जरा गरम आहे, एक मिनटं. हे बघा, ही अशी रशेवाली भाजी आपण केलेली आहे डब्यासाठी. वाघ्या बघा, कधीपासून त्याला खायला बोलवते उठतच नाही मातीतला. बाबूदार दूध पिचल, तर लवकर दूध पिचल, पटाकन पटपट पिचल, नाही तर उचलीन आणि शेरूला देई ना. वाघ्या त्याला प्यायचं नाही. बघा किती नाटकं करतोय बघा. तर मी त्याला इतकं एवढं आणून दिलं तरी त्याला प्यायचं नाही. जा दूध पिजा, जा बेटा. लागलं माझ्या पोराला, लागलं. हो हो, मला माहितीये तुला लागलंय तिथे, मला माहितीये तुला लागलंय तिथे. कुठं लागलंय, कुठं लागलंय वाघ्याला, कुठे लागलंय दाखव, दाखव कुठे लागलंय, दाखव कुठे लागलंय. हा इथे लागलंय. कसं लागलं? लय मस्का लावायला लागतो ह्याला, लय खाण्यासाठी. भूक लागले, भूक लागले. खा ना आधी, मग बाहेर बघ ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आता मी चाललेली आहे, हे बघा टोपली घेतली, शेण जमा करायला चालले. म्हणजे काल थोडंसं जमा केलं आणि आज पुन्हा चाललेलं आहे. म्हणजे आपल्या झाडांसाठी खत करायला हवे ना, म्हणून कुणाल जेव्हा मला मी जाताना सांगून गेले होते की शेण वगैरे जमा करून ठेव आणि सुकत घाल, मग आल्यानंतर आपण खत पाणी करूया. त्याच्यामुळे रोज आता थोडा वेळ ना, म्हणजे आणते एक एक टोपली भरून ना शेण आणते. म्हणजे इथे पडलेलं असतं, कारण गुरं बघा आमच्याकडे आहेत, येतात ना चरायला वगैरे, त्याच्यामुळे मिळतं मग रस्त्यामध्ये. आता मी एकटी नाही आहे, हा बघा आपला शेठ शेरूला म्हटलं चल माझ्यासोबत, त्याला घेऊन आलेले. आणि करिश्मा आणि श्रद्धा दोघी जण घरामध्ये नाश्ता करतात, त्यांना म्हटलं या सावकाश चला. हे बघा माझा लाडोबा, हे पोर माझं खूप गुणी आहे, मस्ती घोर आहे पण खूप गुणी पोर आहे. चला बेटा, चला 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 या, चला बघूया कुठं दिसतंय. ह्या दुसऱ्या वाटेने जायला पाहिजे. आता ही एक वाट आहे आणि ह्या साईडला पण एक वाट आहे. चलू या. आता मी ना जमा करून घेते आणि बघूया आता भेटते का, कारण काल पण ना जमा करायला मी आलेली ना. चल पुढे, चल पुढे, चल पुढे, चल. ही बघा ही दुसरी वाट आहे आमच्याकडची.
हे बघा आता रस्त्याने बघा तुम्हाला तिथं दाखवते पडलेलं. म्हणजे गेल्या वर्षी पण आम्ही अशाच पद्धतीने सगळं शेण आहे ना जमा करायचं. आता हे ओलं आहे का चुक आहे काय माहीत नाही, मला वाटतं ओलं आहे वाटतं. उतला येतं चांगलं असतं ते बघ. इथे एक मी टच करून बघते. हे बघा हे ओलं आहे आत्ताचं. एक मिनटं शेरू थांब, शी शी थांब बाबा. हे बघा हे गाईचं शेण आहे. जास्त असं ओलं नाही आहे म्हणून मी आता हाताने मी उचलू शकते. जास्त ओलं असेल तर माहिती आहे ना हाताला लागेल म्हणून. आणि याने घाण नसतं काय, वास असतो गाईच्या शेणात चांगला वास येतो, त्याच्यामुळे घाण मानून नाही घ्यायचं. आपल्या झाडांसाठी उपयोगी आहे ते. चला आता हे असं सगळं मी जमा करून घेते पडलेलं आणि मग तुम्हाला मी दाखवते नंतर. असं ऊन लागते पडलेलं सगळा उचलायचं. हा काय चुरा बिरा. हा बघा आता हा टोपलीवर झालाय जमा. करिश्मा पण आता आले त्याच्यामुळे पुन्हा ना आम्ही चाललेलं. चल ते जाऊ दे ही टोपली आतमध्ये जाऊ दे, एक फेरी मारून ते पटकन. आणि अशा पद्धतीने आम्ही सगळं साठवून बघा. आपली ती टाकी दिसतंय करिश्मा, तिकडेच जाऊ दे टाकीवरच वतून टाक. तिथे सगळं आम्ही जमा करून ठेवलेलं आहे सुकायसाठी. आता हे शेण आहे ना तुम्ही जर का जमिनीवर ठेवलात, म्हणजे मला जितकी माहिती आहे ते तुम्हाला मी सांगते, म्हणजे असं डायरेक्ट तुम्ही जमिनीवर ठेवलं तर वाळवी लागते. त्याच्यामुळे अशी लादी किंवा म्हणजे काही पण अशी वस्तू असेल ना त्याच्यावरती ठेवायचं. डायरेक्ट असं जमिनीशी कॉन्टॅक्ट नाही करून द्यायचा, म्हणजे मातीशी, नाही तर वाळवीने ते शेण सगळं आपलं खराब करून टाकतात. मग याचा शेरू येतो ना. ए हळदीचा वास बघा काय मस्त येतोय. ए तुला वास येतोय हळदीचा, मस्त वास येतोय बघा हळदीचा. शिजू चांगली ती शिजवायची ती एकदम. तो येईल चल आपण जाऊया. नाही नाही येणार तो. अच्छा हा हा येतो शेरू. हे शेरा तू केवढा तो केवढा तर ये. ग काटे अशी आडवी लावायची ना तर बरोबर झाली असती. ती लावली ती सगळ्यात अगोदर तुम्हाला मी हळदीचं जे पाणी आहे ना त्याच्याबद्दल सांगते. हे हळदीचं पाणी आहे ना मी फेकणार नाहीये, ते मी असंच जमा करू म्हणजे काढून ठेवणार आहे. ते हे आपल्या झाडांसाठी उपयोगी पडणार आहे पाणी. आता ही आपल्याला सुकत घालायची, त्याचे तुकडे पण करून घालू शकतो सुकत किंवा अशी घातली तर मग ते सुकून जाणार. ती ती मुळं सुकल्यानंतर हे काढायचं सगळं, हे सगळं काढून आता सुकवणार उन्हामध्ये. आणि हे बघा हे पाणी हळदीचं. आता ते भांडी नव्हे, पाणी गरम करायचं भांडे त्यातच मी घेतलेलं आहे. आता ह्याचा उपयोग काय आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीनच, कारण ते मी फेकणार नाहीये. अगोदर आता सगळं पाणी निघून जाऊ दे. आता आपली काही जास्त हळद नाहीये पण जितकी पण आहे ती आपण वापरू शकतो, आपल्या घरामध्ये उपयोगी पडू शकते. पाव किलो एवढी आहे ती दळण जास्त आहे. याचे तुकडे बघा आहे ना ओरिजिनल हळद नॅचरल शिजले बघा. आता हे मुळं वगैरे आहेत ना ते काढून घेते. बोलव ग बोलव त्याला जेवायला. तर आता दुपारची वेळ आणि आम्ही आता जेवायला बसतोय तिघे पण. आणि आजचं जेवण आहे ना करिश्माने बनवलेलं आहे, म्हणजे मगाशी माझ्या लक्षात नाही ना तर पटकन तुम्हाला मी दाखवलं असतं. चुलीवरती तिने बाहेर जेवण केलं आहे आणि आज वार काय आहे का शुक्रवार आहे ना. हां तर शुक्रवार असल्यामुळे नॉनव्हेज म्हणजे सुकी बघा मच्छी असते ना त्याचा सार तिने केलेला आहे. म्हणजे जवळा बघा असतो ना त्याचा सार तिने बनवलेला आहे झटपट. तुम्हाला फक्त मी दाखवते म्हणजे दिसायला एकदम छान केलेलं आहे, दिसतंय असं मस्त. बसा 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 खाली. हां जेवायचं ना. हां बसा खाली जेवायला देते. चला चला चला. कोण भाग आहे शेरू वाड्याला काय येणार ते. हे बघा हे असं सुका जवळा असतो ना शेंग बटाटा आणि कांदा टोमॅटोची फोडणी देऊन तिने असं सार केलेलं आहे. असं सुगंध मस्त येतो ग करिश्मा. सगळ्यात पहिला भागे आणि शेरू यांना जेवण देते ती आणि मग आम्ही जेवायला बसणार आहे. आणि ते असं भात केलाय त्यांना. भाग्याला भूक लागली. भाग्या भाग असा करते मी रोज आहे ना ती देते ना जेवायला. म्हणजे भाग्या आणि शेरूला भोप्या आणि करिश्मा हे दोघांना तर सवय झाली. मस्का लावते. बाबू काय झालं भूक लागली. भूक लागली तुला. भूक लागली.
चला जेवायचं जेवायचं चला हवं भात काढा हवं म्हणजे तळाला बसला असेल. आता वाघ्या शेवरला हे बघा अंडा बॉईल केलेला आहे, डायरेक्ट भातातच टाकला होता आणि भात असं मिक्स करून थोडस देणार. शेवरी ये जेवायला शेरा. नाही ना जेवणार ते, गर्मी होते ना ग म्हणून गर्मीमुळे जरा हैराण होत. हा जरा थंड कर बस. किसी राह में किसी मोड़ पे नहीं चलने देना तू छोड़ के मेरे हम सफर मेरे हम सफर मेरे हम सफर मेरे हम. आवाज बघा करिश्माचा आवाज आहे बोंबा बोंब चाललेले. आणि आता रात्रीचं जेवण आहे ना आमचं चालू आहे चुलीवरती. म्हणजे हल्ली आम्ही रात्रीचं जेवण आहे ना चुलीवरतीच करतो आहे. भोप्याची वाट बघते मी, माझं झालंय सगळं करून थोडंसं फक्त बाकी आहे. आज पण बघा व्हिडिओची एंडिंग राहून गेली. आत्ता मी थोडंसं एडिटिंग माझं करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही व्हिडिओची एंडिंग बाकी आहे, त्याच्यामुळे पटकन आता मी एंडिंग करायला घेतलेली आहे. तर चला मित्रमैत्रिणीनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला तर जरूर लाईक शेअर करा. बाय बाय सर्वांना.